शशांक अपोले. शशांक दादा, हे बघ, तू घाईघाईने तिला बोलून घेतलंयस, ती सगळी लग्नाची तयारी सोडून आली, आता बोल. पटकन सांग ना काय झालं ते. सुमी, तू अर्जंट बोलवून घेतलेस इथे मला, तुला कळतंय का? माझी सगळी कामं सोडून मी इकडे आली. तुला माहितीये माझी अपॉइंटमेंट होती यार पार्लरची, तेही सोडून मला इथे यायला लागले. पण ह्याचं काहीतरी काम आहे माझ्याकडे, पटकन सांगा कोणीतरी काय काय झालंय. हो, तू आम्हाला बोलायला देशील तर आम्ही सांगू ना. शशांक, जे बोलायचंय ते शांतपणे बोल, ओके? आणि झालेल्या गोष्टींचा तिच्यावर राग काढू नकोस. एक मिनिट, ओके? मी इथे सुमीच्या कामासाठी आलीये, मला ह्याच्याशी बोलायचं नाही. बोलावं लागेल पण मला बोलायचंय. शशांक, पण मी असं काही केलंच नाहीये ना ज्याने हा मला इकडे बोलवून घेईल आणि ओरडेल माझ्यावर. मी नाही ऐकणार त्याचं काही. ऐकावं लागेल, आणि जे आता तुला सांगणार आहे मी ते काळजीपूर्वक ऐक, कारण त्यावरच सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. जरा विचार करून रिॲक्ट हो. म्हणजे आपलं लग्न होणार की नाही हे तुझ्या रिॲक्शनवर अवलंबून आहे. शशांक, उगाच टोकाचं बोलू नकोस. अरे एवढ्याशा गोष्टीवरून लग्न का म्हणतोयस? काही झालं का याची कॅसेट एकाच जागेवर अडते, हे लग्न होणार नाही. हो, आणि लग्न कॅन्सल करायचं म्हणून तो अप्पूला का शिक्षा देतोय? हे बघ शशांक दादा, जे काय झाले त्यात अप्पूचा दोष नाहीये. तरी तू तिच्यावर रागवतोयस? मला माहितीये ना, मला माहितीये तू असं सारखं सारखं माझ्यावर का चिडचिड करतो ते. आणि मला हेही माहितीये की तो सतत लग्न मोडायची भाषा का करतो. आय नो एव्हरीथिंग. का करतोय? नाही थांब सुमे, शशांक लग्न तोंडावर आलेला असताना तू लग्न मोडण्याच्या गोष्टी करतोस. घरातल्या मोठ्यांसाठी किती मोठा आघात असेल हे कळतंय का तुला? नाही कळणार. त्याला बाकी कोणाशीही काहीही घेणं देणं नाहीये. आणि मला माहितीये तो का सतत लग्नाला नाही नाही म्हणतोय ते. म्हणजे लग्नाच्या एक सेकंद आधीपर्यंत सुद्धा तो अशी वेगळी वेगळी कारणं शोधत राहणार आहे लग्न मोडायची. कारण हे लग्न त्याच्या मर्जी विरोधात होत आहे ना म्हणून. नाही असं नाहीये. अच्छा, म्हणजे हे लग्न तुझ्या मर्जीने होत आहे का? असं काही नाहीये. मला माहितीये मी माझ्या बाबाला प्रॉमिस केलंय म्हणून मी खडूशी लग्न करते आहे ते माझ्या डोक्यात. पण खडूसने दादा काकाला प्रॉमिस केलंय ना माझ्याशी लग्न करायचं, ते त्याच्या डोक्यात नाहीये. म्हणून हा सतत लग्न मोडायची भाषा करत असतो. बरोबर बोलतेस तू. हा बोल. ए, काय बरोबर बोलतेस? सतत का तिची री ओढता रे तुम्ही? कारण ती जे काय बोलते त्यात तथ्य आहे म्हणून. आय एम राईट, ओके? आय एम ऑलवेज राईट. आणि तुला काय वाटलं रे, तुझ्या ह्या अशा धमक्यांना मी घाबरेन आणि तुला असं प्लीड करेन का, नको 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 आपलं लग्न नको मोडूस, आपलं लग्न होऊ दे, सॉरी बॉस. हे असलं काही करायला मला जमणार नाही, कळलं? ह्याला सांग मला असलं काही जमणार नाहीये. ही अपूर्व वर्तक तुझ्याशी लग्न करायला मरत नाहीये, कळलं? मी काय ती झालेली नाहीये. ती? ती म्हणजे उवातीळ झालेली नाहीये मी. उवातीळ? उतावीळ. तेच ते. मी काय मरत नाहीये तुझ्याशी लग्न करायला, कळलं? एक काम करा, बाबाला आणि दादा काकाला सांगून टाका हे लग्न कॅन्सल. तुझी ही बकबक करून झाली असेल तर ज्यासाठी तुला इथे बोलवलं ते बोलू का मी? एक मिनिट, एक मिनिट. हे बघा, तुम्ही दोघांनी पर्सनली बोलून घ्या. अमय आणि सुमी, चला बाहेर जाऊ. चला. अरे पण का? अरे हा विषय काढतच नाहीये. ठीक आहे, मग जा तुम्ही. म्हणजे आम्ही जाऊ बाहेर सगळे? अगं, कुठेही जायचं नाहीये तुम्ही, कळलं? आणि काय रे, तुला असं काय बोलायचंय जे तू ह्या सगळ्यांसमोर नाही बोलू शकत? आणि तू माझा बॉयफ्रेंड नाहीयेस, कळलं ना? माझ्याशी असं प्रायव्हेटली गप्पा मारायला. तुझा बॉयफ्रेंड होण्यापेक्षा ना मी जीव देणं पसंत करेन. एक मिनिट, एक मिनिट, एक्सक्यूज मी सुमी. तू नको. कसं आहे, तू माझा बॉयफ्रेंड व्हायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सगळ्यात आधी मीच तुझा जीव घेईन, कळलं? अरे हे अपूर्व वर्तक ह्याच्यासारखे खडूस चषक कानेटकरची गर्लफ्रेंड होईल? नेव्हर.
ना मला तुझा बॉयफ्रेंड बनायचंय ना तुला माझी गर्लफ्रेंड बनवून घ्यायचंय. असल्या फालतू गोष्टी काय काय वय आहे का आपलं हे बोलण्याचं. ज्या मुद्द्यासाठी इथे तुला भेटायला बोलवलंय ते सोडून जगभरातल्या सगळ्या गोष्टी करत सुटलीये. ओके म्हणजे आम्ही जाऊ. हा हा जा जा खरंच जा. त्याशिवाय ना बोलणं होणारच नाहीये. आत्ता जर तुम्ही इथून बाहेर गेला नाहीत तर हिला घेऊन मी बाहेर कुठेतरी भेटे ना. एक मिनिट. तू मला बाहेर घेऊन जाणारस आणि माझ्याशी बोलणारस. ते बोलणं तेवढं महत्वाचं आहे. जोक हसायचंय का आम्ही सगळ्यांनी. बर ते सगळं सोड. तू एक काम कर. तू आ करून तोंड बंद न करता मला इडली म्हणून दाखव. नाही म्हणजे हे असं काय असतं. थांब थांब. अगं सुमी काय आहे ना आमच्या ग्रुपमध्ये कुणी असं ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करत असेल ना तर आम्ही त्याला हे चॅलेंज देतो. त्याला सांगतो आ कर आणि तोंड बंद न करता इडली म्हणून दाखव. कठीण आहे रे. ट्राय कर कुकी. सोपंय हे बघ इडली कुकी. बंद कर हे सगळं. बालिशपणा आहे हा. याला काय अर्थ आहे. हिच्या सोबत राहिलात ना तर मूर्ख व्हाल तुम्ही. काहीतरी चालवलं. बस आता ठीक आहे. ठीक आहे. नाही ठीक आहे ठीक आहे. मी मूर्ख हो. करेक्ट. तू खूप स्मार्ट आहेस ना. आहे मी खूप स्मार्ट आहे. सायंटिस्ट आहेच. गोल्ड मेडलिस्ट आहेच. खूप हुशार आहेस ना. मग आ करून इडली म्हणून दाखव. शटअप. शटअप काय शटअप. तू स्वतः हे सगळं बोललायस. अपूर्वाला घेऊन मी बाहेर जाईन मग तिच्याशी बोलेन मग म्हणून मी तुला हे सगळं चॅलेंज दिलंय. ते चॅलेंज तुला पूर्ण करता आलं तर मी तुझ्या बरोबर येईन. हा मी असं एकट्याने तुझ्या बरोबर बाहेर जाऊन तुझ्या बरोबर गप्पा मार मला नाहीये रे ह्या सगळ्यात इंटरेस्ट. ए आय. हा जमलं जमलं. कुकी. ए हॅलो. तू माझ्याकडे रागाने बघू नको. मी काय केलंय. ओके आम्ही बाहेर जातो बस. पण एक रिक्वेस्ट आहे. हिला वाईट वाटेल असं प्लीज काही बोलू नकोस प्लीज. चला ठीक आहे. बरं जाताना मी बाहेरून दरवाजा बंद करून घेऊ का. सुमी लग्नाआधी त्या दोघांना एका खोलीत असं बंद करून घ्यायचं. काय लाज लज्जा शरम काय वाटते तुला त्या दोघांना. अमेदा प्रत्येक गोष्टीत मस्करी केलीच पाहिजे का. मला नाही आवडत हे सगळं. मी मस्करी करतो. अरे तुलाच आवडत नाही ना असं खोलीत बंद केलेलं. आणि मलाच काय बोलतोयस. ओळखतो रे मी खूप चांगलं ओळखतो तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. तुला सुद्धा. माझं काय. प्लीज आता बाहेर निघाच तुम्ही. प्लीज. हो हो ठीक आहे जातो आम्ही. नाही फक्त म्हणू नकोस. निघ सुमे निघ. म्हणजे दादा तू तू मला एकटीलाच हकलतोयस. हो मग. म्हणजे तुला तुझी बहीण आता जड झाली आहे. ठीक आहे काही हरकत नाही. मी निखिलला सांगते की उद्या आपण बँगलोरला जाऊया. ते वर्क फ्रॉम होम आता बस झालं. तिथे जाऊन ऑफिसला जॉईन करा. काय एक मिनिट कशासाठी बँगलोरला जायचं सुमी. नाही नाही अप्पू राहून दे. आम्ही दोघं जेव्हा इथून जाऊ ना तेव्हा घर सगळं सुनं सुनं होईल ना तेव्हा याला कळेल. आंबा काय तुम्ही कुठेही जायचं नाहीये कळलं ना. अरे एकटी या खडूस बरोबर नाही थांबू शकणार. तो परत भांडेल माझ्याशी. तुला सांगितलं ना एक महत्वाचं काम आहे माझं तुझ्याकडे. एवढं कळत नाही का तुला. बावळट कुठली. मी एकतर तुझी खरी बायको नाहीये कळलं. आपलं एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे उगाच तू बोलशील त्या ऐकून घेईन मी असं समजू नकोस. एक मिनिट आधी सभ्यपणे बोल माझ्याशी. मवाली आहेस का तू. मवाली आहेस. आहे मी मवाली. मी मवाली आहे. मी काय ते असभ्य. मी बिंडो सगळं मीच. तुझ्या लेखी ना सभ्य अशी एकच व्यक्ती आहे नाही का अख्ख्या जगात. ए अप्पू माझ्याबद्दल बोलतीयस. नाही ग सुमी नाही. बॅड लक. बॅड लक. ती आहे ना नेत्राताई. ती एकटीच सभ्य आहे ह्याच्यासाठी. ती एकटीच आवडते ह्याला. ती एकटीच बरोबर वाटते ह्याला.
म्हणून तर इतका वेळ गप्पा मारत असतो ना तिच्याशी. हो म्हणून दोघ एकमेकांबरोबर खूप वेळ गप्पा मारत असतात. सभ्य सभ्य. हो दोघ एकमेकांबरोबर रिसर्च करतात ना. सभ्य सभ्य. हो आणि फॉर अ चेंज कंटाळा आला तर दोघही सभ्य सभ्य मिळून इन्सल्ट करत असतात लोकांचा. अच्छा म्हणजे हे दोघे सभ्य बाकी आपण असभ्य. बरोबर बोलतेस तू अप्पू. म्हणून शशांकला हल्ली आमचं हे वागणं ना असभ्य वाटतंय. बघ कसा बघतोय बघ. बघ जाऊ दे आपण निघूया. चला बाहेर चला चला. नाही खरंच जातो. ए ये चला चला दोन शब्द बोलू देत नाही. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.